जीवन कसं जगावं, जीवनामध्ये आपला उत्कर्ष कसा साधावा, जीवन सुखी कसं करावं, मनशांती कशी मिळवावी वगैरे वगैरे सर्व जे आहे ते तुम्हाला ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते मिळेल. जीवनविद्या फिलॉसॉफी ज्ञानाला फार महत्त्व देतं आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की ज्ञान हाच देव, अज्ञान हा सैतान. म्हणून जीवनविद्या फिलॉसॉफी जी आहे इट इज एन इंडिपेंडंट फिलॉसॉफी आहे हे पहिलं आपण लक्षात ठेवा. जीवनविद्या फिलॉसॉफी इज अ सायन्स ऑफ लाईफ अँड आर्ट ऑफ सक्सेसफुल लिव्हिंग. की तुम्हाला जीवनामध्ये तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असा, इन्शुरन्स एजंट असा, इन्शुरन्स कंपनीमध्ये स्टाफमध्ये असाल, ऑफिसर्स असाल, वरच्या संचालक असाल, कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही जरी असलात, तुम्ही म्हणजे फक्त या हॉलमधले लोक नव्हे, जगातल्या कुठल्याही माणसं जी आहेत ती निन्या प्रोफेशनमध्ये असतात, निन्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतात आणि त्या सर्वांना ही जीवनविद्या फिलॉसॉफी अत्यंत उपयुक्त ठरलेली आहे, ठरत आहे आणि यापुढे ठरली जाईल. ह्याचं कारण का, ही जीवनविद्या फिलॉसॉफी पहिली गोष्ट म्हणजे इट इज सेक्युलर, इट इज युनिव्हर्सल आणि इट इज एटर्नल. ही त्याची मुख्य त्याचा गुणधर्म आहे आणि म्हणून तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये जे असलात तरी तुम्हाला जर उत्कर्ष साधायचा असेल, तुमची संस्था म्हणा, आता इथे लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे, तुम्ही त्यांचे एजंट वगैरे आहात, काही ऑफिसर्स आहेत, तर तुम्ही कोणी असा, तुम्हाला ज्यावेळेला तुमची प्रॉस्पिरिटी व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला ही प्रॉस्पिरिटी आपण कशी साधू हे मुख्य कळलं पाहिजे. आज गंमत अशी झालेली आहे की लोक कष्ट खूप करतात पण त्या कष्टाच्या पाठीमागे जी एक संयोजता म्हणतात, योजना म्हणतात, रचना म्हणतात, ज्ञान म्हणतात, ते आपल्याकडे नसल्यामुळे कष्ट करतो आपण खूप पण रिझल्ट आपल्याला मिळत नाही. अभ्यास करणारी मुलं पुष्कळ तास अभ्यास करतात पण तरी त्यांना रिझल्ट मिळत नाही, जेमतेम पास होतात, थोडे मार्क मिळतात, अभ्यास तर जास्त करतात. याचं कारण अभ्यास कसा करावा हेच त्यांना ठाऊक नाही. आम्ही मुलांनी अभ्यास कसा करावा ते सुद्धा शिक्षण देतो. आमच्याकडे त्यांनी सांगायचं एक राहून गेलं की विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन नावाचा एक कोर्स आम्ही सुरू केलेला आहे. जसा बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स असं केलेलं आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल कोर्स आम्ही सुरू केलेला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, का करावा, किती करावा, केव्हा करावा हे सगळं मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि या बेसिक कोर्समध्ये आणि ॲडव्हान्स कोर्समध्ये तुम्ही जर त्यामध्ये भाग घेतलात तर तुम्हाला असं वाटेल की हे आम्ही पूर्वीच करायला पाहिजे होतं, हे आम्ही जर पूर्वी केलं असतं तर आम्हाला खूप फायदा झाला असता, पण अजून सुद्धा बेटर लेट दॅन नेव्हर अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्ही आणि तुमची मुलं जर या जीवनविद्येचा जो कोर्स म्हणा ते जर केला तर तुम्हाला खूप फायदा होईल, लाभ होईल, याची मी गॅरंटी देतो. गॅरंटी बरं का, मी गॅरंटी देतो. असो तर मला सांगायचा मुद्दा असा की कोणी कुठल्याही प्रोफेशनमध्ये जरी असला तरी काही कॉमन फॅक्टर असतात, ते सर्व क्षेत्रातल्या लोकांना कॉमन फॅक्टर असतं आणि तो कॉमन फॅक्टर म्हणजे आपलं मन. आपलं जे मन आहे ना तो कॉमन फॅक्टर आहे. हा हे जे मन ज्याला आपण म्हणतो ना, या मनाची माहिती किती लोकांना आहे? आज आपण मनाचा विचार केला ना तर आपल्याजवळ मन नावाची गोष्ट नांदते हेच कित्येक लोकांना ठाऊक नाही. शब्द फक्त मन माहिती आहे पण मन म्हणजे काय, मनाचं रूप म्हणजे काय, मनाचं स्वरूप म्हणजे काय, मनाचं कार्य म्हणजे काय, मन काय करू शकतं, मन चांगलं करू शकतं, मन वाईट करू शकतं, आणि आपलं सगळं जीवन चाललेलं आहे ते सगळं ह्या मनाच्यावर चाललेलं आहे हेच गोष्ट पुष्कळ लोकांना माहीत नाही. त्यामुळे मनाला हाताळणं नावाची गोष्ट जी आहे ती न केल्यामुळे
आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश मिळत नाही, सुख मिळत नाही, शांती मिळत नाही आणि समृद्धी मिळत नाही, आपलं काहीच मिळत नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा अभाव आपल्या जीवनामध्ये जेव्हा येतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये वैफल्य येतं. पैसा असून मनशांती नाही, गरिबी आहे त्यांना गरिबी आहे म्हणून त्यांना मनशांती नाही, विद्यार्थी आहे त्यांना अभ्यास कसा करावा हे कळत नाही म्हणून त्यांना मनशांती नाही, बायकांना नवरे चांगल्या रीतीने वागवत नाही म्हणून त्यांना मनशांती नाही. अशा तऱ्हेने आपण जर पाहिला विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की ज्याला आपण मन असं म्हणतो त्या मनाचा कोणी विचारच करत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात.